Karena Jawa mendukung dari tadi. Habisnya karena mana kayak cara tertentu. Habisnya kulit kayak mana lupa pada bola banget. Bentuk kulit tadi. Perutu kita pakai kita ada kala. Kalau ada maja berubah nakal nanti. Maja nakal nanti. Maja baru baru berjalan lagi. Karena cukup tahu kan mana juga kita ada di dalam ini. Ini sama dengan itu hoy. Thank you.
परत त्या माणसाने किती परत आम्हाला पोहोचवलं त्या वाहनापर्यंत अजून दूर बोलले त्या अजून दूर बोलले आणि रात्री 11 वाजता काही जण आमचे बॅनर फाडतात आणि घोषणा देतात अहो शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणतात शिवसेना तुम्हाला आदेश आला ना संजय 5 वाजता पाडला पाहिजे होता तुम्ही संजय 5 वाजता पाडला होता 11 वाजता जो बाळासाहेबांचा माझ्या घोषणा देता नाही आणि 12 वाजता फोटो वरती होता मला पोलिसांकडून फोन झाला मुख्यमंत्र्यांचा बॅनर फाडला आपल्याला आम्हाला चौकशी लावावी लागेल मी लिहून दिलंय जे काय येणारे पुढच्या घटनात मी नेत्रांची नावाशी बोलेल परंतु माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही छोट्या छोट्या कार्यकर्ते क्लिप मधील त्यांच्याकडे क्लिप काढल्या गेल्या सर्वांनी नाव माझ्याकडे सर्वांनी फोटो बघितले पण नावाला सांगितलं नाही मी विनंती करतो तुम्हाला हे तुम्ही नावाशी मी बोललो या विषयावर की साहेब असं कुठलीही घटना घडणार नाही कारण शिंदे साहेबांचा आम्ही हे केलेला आहे आम्ही असं अभिनंदन केलेलं आहे त्याचं स्वागत केलेलं आहे परंतु त्यांच्याकडनं आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर तक्रार नोंद करू नका जे काय होतं तो उमेश शर्मा आता लेखी पत्र दिलंय आता लेखी पत्र दिलं आम्ही तर आम्हाला कुटुंबातलं वाद वाढवायचे असते तर कुठलाही ठराव लावू शकतो परंतु त्याला कुटुंबात कळलं नाही या जिल्हा कुटुंबाच्या आदेशानुसार मी वाटेल ते गोष्टी करतो गेले 10 वर्ष गेले 10 वर्ष ते म्हणतील ते खाली संध्याकाळी फोन आला ऑफिसमध्ये आले संध्याकाळी पूर्ण शहरात फिरलो आम्ही त्याने एक आदेश दिला होता उमेश 5 झाला 11 वाजले तू बॅनर काढ आणि बॅनर काढला नसता का परंतु आज फक्त बाळासाहेब त्या जिल्हा प्रमुखांचा आदेश मारला नाही कारण 12 वाजता 11 वाजता बॅनर पाठवलं मृत्यू केलं हे फार चुकीले गेलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांचे फोटो होते हे माझ्या बाळासाहेब ठाकरेंपासून वरिष्ठ ठाकरे नेत्यांचे फोटो होते असे अर्थांना हा असलेले सूचित आलेले आहे तर साहेब खूप चुकीचे झाले आपल्याला संघटना वाढवायची आपल्याला आम्ही आणि घरामध्ये आम्ही ज्या पद्धतीने संघटनेचं काम करतोय त्याच्यामध्ये आम्हाला खरंच अडचण निर्माण करणारे लोक निर्माण झालेले तर कृपया करून तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्यावा आणि आम्ही अखंड शिवसेना तुमच्या पाठीशी आहे हे तुम्हाला तुमच्या समोर बसलेले सर्व जे काही शिवसैनिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी आज सांगतो तुम्ही जो घ्याल तो निर्णय मला रुपयेजी म्हटले तुम्ही माझ्याकडे धोरण तुम्ही घ्याल तो धोरण परंतु आपण सर्व शिवसैनिक आहोत आपण प्रत्येक साहेबांच्या पाठी उभं राहणं गरजेचं आहे कारण मला वाटतं की माझ्या शहर कार्यक्रमाने वाक्य सांगितलं मी इथं सांगणार नाही परंतु आज साहेबांनी सगळं आपलं पाडावं लावलेलं आहे आणि आज पडत्या काळामध्ये आपण आपलं उभं राहणार नाही त्याचं उद्धव साहेबांच्या मागणीचं आपण